biology classes, India's best biology classes for class 11th and 12th, as well as competitive exams like NEET. क्या आप भी चाहते हैं डॉक्टर बनना, वो भी पहले ही अटेम्प्ट में? तो आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस और कीजिए अपने ख्वाबों को पूरा, वो भी बहुत कम फीस के साथ, जहां आपको नीट के एक्सपर्ट फैकल्टी के साथ नीट की डिटेल तैयारी करवाई जाएगी। एनसीईआरटी लाइन टू लाइन टीचिंग विद एनसीईआरटी स्पेशल नोट्स, हर क्लास के बाद टीपीएस, रेगुलर टेस्ट और डाउट सॉल्विंग सेशंस। एनरोल नाउ इन सैयद बायोलॉजिकल क्लासेस। फॉर रजिस्ट्रेशन कॉल और व्हाट्सएप ऑन 9011633248। श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पुरातत्व विभागाने केली पाहणी। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी करून अहवाल मंदिर समितीला देणार औरंगाबाद भारतातील पुरातत्व विभागाच्या पथकाने केली पाहणी। श्री रुक्मिणी मातेच्या चरणाच्या पायाचे टवके पडत असल्याचे वास्तव समोर आले होते। 2 वर्षापूर्वीच भारतीय पुरातत्व विभागाने पूर्णपणे अभ्यासून शास्त्रीय पद्धतीने ही प्रक्रिया केली होती। श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झीज या पाठीमध्ये नित्योपचार, अभिषेक, पदस्पर्श दर्शन, गर्भगृहाची रचना, तेथील तापमान या गोष्टी कारणीभूत असल्याचे भारतीय पुरातत्व विभाग यांनी सांगितले। औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे पथक पहाटे 3 वाजता मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी केली। मूर्तीवरील झीज कशामुळे झाली याचा अहवाल सादर करणार असल्याचे पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले। गहिनीनाथ महाराज ओसेकर सह अध्यक्ष।